अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। ओबीसी आरक्षणासंदर्भात आज संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले, तसेच आज जामनेर शहरात देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसी समाज हा राजकीय आरक्षणापासून वंचित झालेला आहे, असे म्हणत ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण त्यांना परत मिळवून द्यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली असून, असे न झाल्यास भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे। नमस्कार, आता आपण जामनेरमधील तहसील ऑफिस येथे आले आहोत। येथे आज बीजेपी पक्षाच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आलेलं आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। ओबीसीचं या राज्याचं राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे अडचणीत आलेलं आहे। खरं तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देश असताना देखील मागासवर्गीय आयोगाच गठित न केल्यामुळे ओबीसीचा डाटा ज्याचे निर्देश जे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते ते पूर्ण न केल्यामुळे राज्यात ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण हे संतुष्टात येत आहे, याला सर्वे सर्वी राज्य सरकार जबाबदार आहे। खरं तर राज्य सरकार हे सगळ्याच आघाड्यांवर अपयशी ठरतं आहे, परंतु त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही। जो महाराष्ट्रात ओबीसी समाज हा मोठा समाज आहे आणि त्याचं हक्काचं राजकीय आरक्षण होतं, परंतु या राज्य शासनाला त्याच्याशी काही देणं घेणं नसल्यामुळे, या ओबीसी समाजाशी काही बांधिलकी नसल्यामुळे त्याचं राजकीय आरक्षण धोक्यात येत आहे, त्याचा मी खऱ्या अर्थानं निषेध करतो। आणि जर का अजूनही राज्य सरकार दुरुस्त झालं नाही तर या महाराष्ट्रातील ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरेल आणि या राज्याला राज्य सरकारच्या प्रतिनिधींना सोडो की पळो करून सोडेल। आत्ताच आपण त्यांच्याकडून न्यायाबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे, तर ओबीसी समाजाचे रखडलेले आरक्षण लवकरात लवकर मंजूर करून द्यावे या मागणीचे निवेदन आज तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आलेले। कॅमेरामन सुप्रू जाधव सह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।